प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून सत्ता कॉलनी येथे रस्ता डांबरीकरण व आनंद कॉलनी येथे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या स्थानिक विकास नीतीमधून प्रभाग क्रमांक 11 मधील सत्ता कॉलनी येथील रस्ता डांबरीकरण तसेच आनंद कॉलनी येथील सुशोभीकरण कामाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. शहरातील जनतेच्या प्रेमामुळे आमदार निधी व्यतिरिक्त शहराच्या विकासाकरता शासनाकडे योग्य पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणला. शहराच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास आमदार संग्राम भैया जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. जनवरीपासून नवीन महानगरपालिकेची बॉडी कार्यालय झाली. हे सगळे नगरसेवक जवळपास आता 7-8 महिने झाले त्यांना आपल्याकडे नगरसेवक म्हणून आपण निवडून दिले. आणि विशेषतः हा प्रभाग असेल, क्षेत्राचा प्रभाग असेल, चारही लोक तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारचे राष्ट्रवादीचे सगळे निवडून दिले आहेत. आणि म्हणूनच कुठेतरी आमच्या सगळ्यांचा अजेंडा जर कुठला असेल तो विकास कामाचा अजेंडा असतो. आता पूर्वीच्या काळामध्ये निवडणुका सामोरं जायचं म्हटलं तर विकास कामाचा अजेंडा कोणाला नसायचा, अजेंडा नेहमी वेगळाच काहीतरी असायचा. आणि तो मग काहीतरी विकासापासून कुठेतरी लाभ मिळाला तसं थोडं इम्प्रोटाईज केला जातं. पूर्वीचा विषय राहायचा काहीतरी वेगळंच बोलत राहायचं, वेगळं असं राहायचं की विकासाची गरज नाही अशा प्रकारचं वक्तव्य अनेक वेळा या निदर्शनामध्ये होत राहायचं. आणि दुर्दैव करतं दुर्दैव असल्यामुळं येते अनेक वर्ष आपल्या विकास कामापासून अजून वंचित राहावं लागतं. आणि म्हणूनच मात्र कुठेही गेलं की जसं आपण पाहतो की आता एखाद्या दुष्काळी भागामध्ये एखादा पाण्याचा टँकर गेला तर लोक कुणीवरून पाईप टाक कोणाने पाणी वळ म्हणजे ते ह्याच्यामध्ये आपल्या भांड्यामध्ये भरून घे, पुढे हंड्यामध्ये भरून घे. एखादा आता पूरग्रस्त आपण परिस्थिती पाहिली, हेलिकॉप्टर गेलं का खाण्याचे पदार्थ वरवरून खाली फेकले की लोक गोळा करायला त्याला पोटाची भूक भागवायची, त्याला ती तहान भागवायची. तर तशा प्रकारे तुम्हाला सांगतो परिस्थिती नगर शहरामध्ये विकास कामाची त्यांना माहिती आहे. लोक विकास घेऊन येतात तर आमच्या गावांमधून सांगतो विकास कामाकरता लोक कुठून पडतात की हे काम आमचं झालं पाहिजे, हे काम आमचं करून द्या. याचं कारण असेल की मागील काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये कुठे बोलायला तयार नव्हतं, काम करायला तयार नव्हतं. पण आज कुठेतरी आम्ही सगळेजण नवीन टीम जी नगर शहरामध्ये काम करण्याकरता उभी राहिली आणि लोकांना देखील विश्वास टाकला. खरं तर लोकांना आता नगरच्या लोकांना देखील जसं आपण आता म्हणजे सर्वसामान्य माणूस देखील तुम्हाला सांगतो की आता परदेशामध्ये जाऊ लागले. पूर्वीच्या काळामध्ये परदेशामध्ये जायची मार्केट मी ताकद करत नव्हतो. आज मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये देखील अनेक लोक जाऊन येतात, पाहतात, वेगवेगळ्या संदर्भात पाहतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इंटरनेटमुळे की जग आता जवळ झाले, किती लांब असतं तरी जवळ झालं. प्रत्येक बाबतीमध्ये आपण थोडं नवीन कचऱ्याच्या कशा गाड्या असतात किंवा कशा प्रकारचे रस्ते तिथे होतात, तुम्ही जर रस्त्याचं सांगितलं शिक्षक आता तुम्ही इंजिनियर नाही पण तुम्ही त्याचं सांगितलं बारकावे की कसा रस्ता केला पाहिजे की तुम्हाला त्याच्यामधलं थोडं कशा पद्धतीने काय केलं पाहिजे तुम्ही थोडक्यामध्ये सूचना कॉन्ट्रॅक्टर साहेबांना मांडली. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाला कुठेतरी काम होत असताना त्याच्यामधले बारकावे हे माहिती झाले. आणि म्हणूनच कुठेतरी आपण सगळेजण त्या दिशेने आपण विचार करतो, काम करतो. आणि हे काम करत असताना कुठेतरी आज सगळ्या बाबतीमध्ये खरं तर आपली ही कॉलनी म्हणजे अत्यंत एक नगर शहरामध्ये एक महत्त्वाचं केंद्रबिंदू म्हणून मानली जाणारी कॉलनी आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी इथं काम करत असताना खरं तर राजू शेठ आपला बरेच वर्ष आपला म्हणजे मला वाटतं बऱ्याच दिवसापासून आपला पाठपुरा चालू होता की कधी काम मंजूर होतं आहे कधी काय होतं आहे. खरं तर पूर्वी देखील एक काम ते मंजूर झालेलं होतं पण त्याच्यामध्ये ते निधी उपलब्ध नसल्यामुळे ते काय काम झालं नाही. नंतरच्या काळामध्ये कॅन्सल झालं पण आता त्याला निधी उपलब्ध झाला आहे. आता हा निधी जो आहे महाराष्ट्र सरकारकडून आणला निधी त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये कुठली अडचण राहिलेली नाही. आता निधीची सगळ्यात मोठी अडचण आमच्यासमोर असते आणि म्हणूनच मग कुठेतरी हा निधी आपण महाराष्ट्र सरकारकडून आल्यानंतर आज आपले काम आता त्याचं वर्क ऑर्डर देखील झाली आहे. त्याचे काम लगेच सुरू होणार आहे. आता फक्त एवढीच आहे अडचण एवढीच आहे आपल्यासमोर. आज आपण निश्चितच उद्घाटन करतोय पण आता आपल्याला हे डांबरीकरणाचं काम असल्यामुळं राजू शेठ हे डांबरीकरणाचं काम असल्यासमोर आता असल्यामुळं आपल्यासमोर तोही प्रश्न आहे की आज नारळ जरी फुटला तरी हे सगळं ज्या वेळेला खरं तर काम चालू करत असताना याचं जे काही काम करायचं आहे डांबरीकरण आहे पावसामुळे आपल्याला काही काम लगेच करता येणार नाही. त्याला पूर्णतः मोकळीक लागते आणि खालचा जो रस्ता असतो ज्याच्यावर आपल्याला असं खड्डे काढणं असेल, डब्ल्यू डी असेल, ग्राउटिंग असेल, हे जे काही करावं लागतं ते वाढल्याशिवाय काय करता येणार.
त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची म्हणजे तुम्हाला आता सांगून उद्या तुम्ही परत म्हणता की अरे आम्ही आता काय झालं ते तुम्ही का नारळ फाडला 2 दिवस झाले, पण ज्या दिवस 2 दिवस पाऊस उघडला की तिसऱ्या दिवशीपासून आपल्याला काम करता येईल. आता अडचण फक्त आपल्यासमोर निधीची होती. मागील काळामध्ये देखील आपण मला वाटतं नवरात्राच्या वेळेस आम्ही आलो होतो, त्यावेळेस तो निधी आपल्याकडे उपलब्ध नव्हता. आणि मग आपण त्यावेळेस सगळ्यांना महिला भगिनी होत्या सर्वांना आपण आश्वासन देखील दिलं की हा रस्ता आपण तुमच्याकडे दादा आपण सगळे बोललो की मंजूर करून देऊ. मंजूर केला नाही तुम्हाला निधी जर दिला नाही तर आम्ही मात्र मागायला येणार नाही असं त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं. आणि म्हणूनच आपल्याकडे पुढचं ते काम आज सगळ्यांनी पाहिजे जॉगिंग ट्रॅक देखील आपल्याकडे खरं तर डबल निधी जाते आपण तुम्ही केलेला. आणि म्हणूनच सगळ्यांना आज आपलं हे सगळं काम होत आहे. आणि काम करत असताना खरं तर आमची देखील आता अपेक्षा राहू शकतो तुम्ही बोलून दाखवली काय सांगितलं शेवट आता खरं तर ते तो विषय महत्वाचाच आहे. कारण आता नगर शहराला जसं आपण तुमच्या त्या रस्त्याची 2 कोटी रोड आपण जातो कोटी देशभर रस्ता त्याची देखील काय परिस्थिती धार्मिक परीक्षा बोर्डच्या सगळ्या बाजूनी चारही बाजूनी कुठलाही माणूस एवढं मोठं जैन धर्मस्थानक आज आपण तिथे आनंद श्री महाराजांची देशातून तिथं नागरिक येतात दर्शन करताना पण जो संदेश बाहेर जायचा तो अत्यंत वाईट संदेश जायचा. पण तिथं लोक अनेक वर्ष तिथं राजकीय पुढारी यायचे दर्शन घ्यायचे छान छान भाषणं तिथं करायचे पण राजकीय बाबतीत तिथं कधी बोलत नव्हतं. आणि तुम्ही देखील कधी त्यांना कधी सांगितलं नाही प्रश्न केला नाही. पण आज आमच्यासारखा तरुण जेव्हा तिथं आला तर तुम्हाला सांगतो धार्मिक परीक्षा बोर्ड येत असताना आपण देखील गेलो तर आपण देखील ताट मागणी गेलो पाहिजे हा विचार आमच्या मनामध्ये होता. म्हणून आपण चारही बाजूचे रस्ते तुम्हाला सांगतो पुढचा रोड कॉन्क्रीट केला भक्त निवासपासून तर आपल्या आनंद हॉस्पिटल मार्गे महावीर सॅनिटरी मार्गे रस्ता कॉन्क्रीट केला तर आज 5 वर्ष झाले आणि छेड कुठेही तुम्हाला सांगताना एक अगदी बारीक सुद्धा कुठं आज त्याला कुठं खराब झालेला नाही त्या दर्जेदार रोड आपण तो केलेला आहे. त्याच प्रकारे धार्मिक परीक्षापासून आपल्या स्वस्तिक चौकापर्यंत जाणार रस्ता तिथे देखील झोपडपट्टी होती. काही लोकांनी मला मागणी केली की त्याला तुम्ही आनंद जोशी महासाहेबांचं नाव देऊ म्हटलं ज्या रस्त्याला आपण आनंद जोशी महासाहेबांचं नाव देणार तुम्हाला देखील त्या दर्जाचा असला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो नाव देण्याच्या पूर्वी आपण कोठारे साहेब ती झोपडपट्टी उठवली उठवली म्हणजे त्यांना काही घर नाही केलं त्यांनाही घरकुल आपण काटून कंटाव परिसरामध्ये त्यांना घरकुल दिलं त्यांना सगळ्या सुख सुविधा तिथं दिल्या त्यांना तिथून उठवलं आणि तो रस्ता आज आपण तो चाय स्पॉट झालाय स्वस्तिक चौकापासून त्या रस्त्याला आज आपण ठराव करून आपल्या धार्मिक परीक्षा बोर्ड लावलेला आहे आणि त्याला आमच्या महासाहेबांचं नाव दिलेलं आहे. म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये आपण काम करत काय त्या तो फक्त तिथं यायचं 28 मार्चला आमच्या महासाहेबांची पुण्यतिथी असते तिथं यायचं कमल कामना खराला यायचं तुम्ही बोर्ड त्याला यायचं कारण काम माझ्या आपल्याला शून्य असे प्रकार हे आपल्याकडे बरेच वर्ष चालू होते. पण आज आम्हाला तिथे येत असताना आम्ही देखील ताट मारणी येतो की आता आपण तिथे काम केलं चांगल्या प्रकारचा परिसर सुशोभित नाही कारण बाहेरचं नाही म्हणजे असं तुमच्यासारख्याने बाबीमानाने सांगायचं आहे आमच्या इकडचे अमुक अमुक आणि तिथे काय एवढी परिस्थिती म्हणजे आम्हालाही ते मनामध्ये कुठेतरी प्रश्न सारखा भेटत होता. त्याच्यामुळे आपण हा सगळा परिसर आता आणण्याशी आपला एक अत्यंत म्हणजे तो परिसर एक स्टार परिसर बाबू जर म्हणून असा प्रकारचा परिसर झाला. महिने झाले नगर सेवक तरी राहू शकतो जे जे कामे सांगितले त्यांनी त्यांनी मला सांगितलं पण फोन केले मी ते प्रामाणिकपणे त्यांनी कामं केलेली आहे आणि गाईडच्या बाबतीत काही विषय तर ते पण मी उद्या पाहा किरकोळ असतील ते करून घेतो. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आपला हा सत्तापर्यंत तर रस्ता झालेलाच आहे पण आपला हा जवळजवळ 13,76,000 रुपयाचा आणि जवळजवळ 8-8.5 लाख रुपयाचा जॉगिंग ट्रॅक असे दोन्ही पण आता मंजूर झालेले आहेत आणि त्याचा आता अजून ओपनिंग आहे. म्हणजे साहेबांकडे जुना मागला राजेंद्र अपार्टमेंट ती साईड जवळजवळ 52 लाखाचा तिथं सुद्धा डांबरीकरणाचा रस्ता मंजूर आहे त्याचं सुद्धा आता एक दोन दिवसात नारळ म्हणून ते सुद्धा जवळजवळ आडते बाजारातला जो मुख्य रस्ता आहे जो आडते बाजारातला तो सुद्धा आता मंजूर आहे मंजूर करायचा नाही तो मंजूर आहे त्याचं सुद्धा संग्रम यांचे असते उद्घाटन आपण करणार आहोत जवळजवळ 52 कोटीचे आणि कलेक्टर ऑफिस पशी जवळजवळ 1.5 कोटीचा आता तो सुद्धा रस्ता आता मंजूर झाला आहे त्याची आता 1-2 दिवसात वर्क ऑर्डर होईल. जवळजवळ 4 कोटीचे कामं यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वॉर्डमध्ये आणि त्यातल्या त्या संग्राम भाईंनी त्यांच्या निधीतून आपल्याला जवळजवळ भाषेत असेल त्या भागात असेल आपल्या इकडल्या भागात असेल हा झाला आणि कोटीच्या भागात झाला यांनी जवळजवळ
71 लाख रुपये आपल्या प्रवासासाठी दिले, त्याच्याबद्दल मी आपल्या आभार मानतो. आणि लवकरात लवकर ही सुद्धा बाकीची जे काम आहे त्याचं उद्घाटन आपण लवकरच करू, तुमच्या माहितीसाठी की आम्ही 8 महिन्यात म्हणजे आपण काय काय केलं हे तुम्हाला सांगणं नागरिकांना गरजेचं आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण आम्ही कधी पण फोन केलं तर आपल्यासाठी कधी पण आता जॉब अँड ट्रॅकांना हा रास्ता झाला तर माझ्यामध्ये 90% तुमचे तिथली कामं होणार नाही, काय राहील मेंटेनन्स लाईट वगैरे ते सुद्धा आम्ही तत्परतेने करून देण्याचा आजच्या कार्यक्रमानिमित्त मी माहिती देतो. आणि माझे 2 शब्द सांगतो, माहिती आहे तर प्रॅक्टिकली जर सगळेजण एकदा जाऊन जर बघितलं तो का तर अतिशय उत्तम काम केलं आहे संग्राम भाईंनी. बऱ्याच IT कंपनीज आणल्या आहेत, बऱ्याच लोकांना रोजगार दिला आहे. आणि IT पार्क जर बघितला तो तर तुम्हाला खरंच असं वाटेल की पुन्हा मुंबईच्या धर्तीवर तो IT पार्क केला आहे. तर त्याचा मी थँकफुल राहतो संग्राम भाईंना मदतीसाठी केलेलं जो काय काम आहे. आणि असेच कामं करून व्हावे ही करेन. दुसरं या उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम भाया जगताप यांच्यासह नगरसेवक अविनाश खुले, गणेश भोसले, अण्णासाहेब मुनोत यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV News अहमदनगर.